आणि आता थेट जाऊयात, आमदार प्रणिती शिंदे बोलतायत. आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेटीगाठी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत. गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट करते, पण काही लोक आंदोलकांच्या नावानी, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनात मला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते BJP चेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला. मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं. मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली. ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतायत ह्याचा आपण निषेध करूया. आणि मला असं वाटतं की जरांगे पाटीलजींनी पण नोंद करावी, कारण का भाजप कसा ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर, महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीतलं आपण जाणतो, कल्याणच्या सुभेदारांची सुण असेल किंवा आहे काय आव्हान असेल मराठा समाजाला या माध्यमात, पण हे नव्हतेच, आंदोलक नव्हते, भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते. आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय, संघर्ष चाललाय, जो व्यवस्थित चाललाय जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये, त्यांना हे गालबोट लावायचा BJP प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो.